पनवेल शहरातील कृष्णाळे तलावाजवळी परिसरात भाजी मार्केट आणि ज्वेलरीची दुकाने आहेत. या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते. त्या संदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या पुढाकाराने या परिसरातील कचरा उचलून साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव या परिसरातील रस्ता लहान असून या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ती तसेच या ठिकाणी बालाजी मंदिर असल्याने भाविकांना येण्याजाण्याकरिता समस्या निर्माण होत होती. त्या संदर्भात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या प्रयत्नामुळे या परिसरातील कचरा माती उचलण्याचे काम सुरू झाले. या कामामुळे या परिसरात गाड्या पार्किंगसाठी व वर्दळीसाठी मोकळा झाला आहे. यावेळी नगरसेवक राजू सोनी, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, संतोष ढगे, अजिंक्य दळवी, तुषार करपे आदी मान्यवर उपस्थित होते. या संदर्भात नगरसेविका रुचिता लोंढे यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील बाजारपेठ जी खूप जुनी, पारंपरिक आणि कायम रहदारी असणारी आहे आणि त्याच्यासमोरचं हे कृष्णाळे तलाव जे खूप जुनं आहे पनवेलमध्ये आणि प्रत्येक सणोत्सव म्हणा किंवा सणोत्सव सोडूनही इतर दिवशी आपली बाजारपेठ ही कायम गजबजलेली असते आणि इथे येणारे नागरिक रहिवासी हे स्थानिक असून पण बाहेरून येणारेही आहेत आणि अशा लोकांसाठी गाडी पार्किंगची व्यवस्था ही खूप अपुरी अशी पडत होती. तर आपण असं आज पनवेल महानगरपालिका आणि पनवेलचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर, नंतर सभागृह नेते परेशदादा ठाकूर, प्रभाग क्रमांक 19 चारही नगरसेवक राजूजी सोनी, दर्शनाताई बोईर आणि अनिल मामा आणि प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवनजी सोनी यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने आपण इथे काम सुरू केलं आहे. कचरा उचलायचं काम केलं आहे, नंतर पूर्ण साफसफाई करून घेतो या भागाची, जेणेकरून तलावालागत असलेलं चालण्याची जागा, तसं रेलिंग आणि तिथली मधली जागा आणि पुढे पार्किंग, म्हणजे ते पार्किंग जवळजवळ रस्त्यावरती येत होतं, तर आपण आत्ता असं करतो आहे की रेलिंग आणि रस्त्यावरचं पार्किंग याच्यामधला जो मोठा भाग होता जिथे खूप कचरा, बरीच घाण आणि लोकंही, स्थानिक लोकं जी आहेत तिथे राहणारी की जे बऱ्याचदा कचरा इथे टाकत होती, तो सगळा कचरा आपण आत्ता साफ करून घेतो आहे, जेणेकरून जे पार्किंग रस्त्यावरती होतं आहे ते सगळंच्या सगळं पार्किंग आपल्याला आतमध्ये घेता येईल आणि जेणेकरून रस्त्याची जी ॲक्च्युअल विड्थ आहे ती आपल्याला लोकांच्या रहदारीसाठी पूर्णपणे वापरता येईल. त्यासाठी आपण सगळ्यांच्याच मार्गदर्शनाने हे काम सुरू केलेलं आहे आणि नागरिकही आपल्या या कामासाठी खूप सपोर्ट करतील आणि आपण जे पुढे आराखडा बांधतो आहे याच्यासाठी की पार्किंग तुम्ही इथेच करा आणि रस्त्यावर करू नका, असं आपण छोटंसं आव्हान नागरिकांना याच्या या कार्यक्रमातर्फे करूया आणि हे काम लवकरात लवकर करून रस्ता खुलं करण्याचं काम आपण इथे सुरू केलेलं आहे.